अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक वार्डात आरओ मशीन लावली आहे, परंतु कित्येक दिवसांपासून हे आरओ मशीन बंद पडले आहेत। त्यामुळे शासकीय सर्वोपचार रुग्णालयात पाणी टंचाईमुळे रुग्ण व नातेवाईकांचे हाल होत आहेत। सध्या तापमानाने 40 पार केलेली असताना सर्वोपचार रुग्णालयातील पाणीबाणीमुळे विकतच्या पाण्यावर रुग्णालयातील रुग्ण व नातेवाईकांची झुंबड उडत आहे। दररोज येणारे रुग्ण, आंतररुग्ण विभागात उपचार घेणारे रुग्ण, रुग्णांसोबतचे नातेवाईक यांना पिण्याच्या पाण्यासाठी तापत्या उन्हात वणवण भटकंती करावी लागत असल्याचे भीषण वास्तव या निमित्ताने समोर आले आहे। रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना पाणी विकत आणावे लागत असल्याचे सर्वोपचार रुग्णालयात काही समाजसेवकांकडून मोफत पाणी वाटण्यात येते। पिण्यासाठी पाणी मिळावे त्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची झुंबड उडते। रुग्णांची पिण्याच्या पाण्यासाठी होणारी हेळसांड रोखण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते उमेश इंगळे यांनी एका निवेदनामार्फत अकोला जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे। MCN न्यूज मराठीकरिता विशाल आगरे, अकोला। नमस्कार, मी उमेश सुरेश इंगळे, सामाजिक कार्यकर्ता। माझे समीर खान तथा अब्दुल कादर हे सामाजिक कार्यकर्ते आहेत। आज आम्ही सर्वोपचार रुग्णालयामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे लोकांना। तिथं आरो मशीन जे लावलेले आहेत ते आरो मशीन पूर्णपणे बंद आहेत। लोकांना बाहेरून पाणी आणावं लागत आहे, काही लोकांना बाहेरून विकत पाणी आणावं लागत आहे, काही सामाजिक कार्यकर्ते तिथं मोफतमध्ये पाणी वाटत आहेत। तिथं पाण्यासाठी लोकांची तथा तिथल्या रुग्णाच्या नातेवाईकांची खूप मोठी झुंबड उठत आहे। लोकांना खूप नात्रास होत आहे वाढत्या उन्हात या वाढत्या तापमानामुळे। लोकांच्या जीवाची पाण्यासाठी पूर्णपणे लाही होत आहे जीवाची। त्यासाठी सर्वोच्च रुग्णालयातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठता डॉक्टर मीनाक्षी गजबे मॅडम यांनी तात्काळ ते आरो मशीन सुरू करण्यात यावे यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे।